नमामि देवी नर्मदे। नर्मदे हर अगदी ब्रह्ममुहूर्तावरती कनन बिहारी आश्रम जागा झाला आणि सकाळ सकाळचं हे पवित्र आणि मंगलमय वातावरण। आश्रमामध्ये अखंड रामधून चालू असते। नर्मदे हर सुंदर आणि थंड थंड सकाळ। आता जवळजवळ 6 ते 7 डिग्री टेम्परेचर आहे। आम्ही उठलोय 4 साडेचारलाच उठलोय। स्नान पूजा वगैरे सर्व झालेलं आहे। मैयाची छान आरतीसुद्धा झालेली आहे। बाहेर येऊन चहा प्रसादी घेऊन जा म्हणून सांगितलं म्हणून थांबलोय। सुंदर सूर्योदय बघतो आहोत। मोठा परिसर आहे। कनक बिहारी आश्रम फार मोठा आहे। ही आहे मंदिराच्या आतमधली एक शिवपिंड। त्याच्याच बाजूला आम्ही आमचं आसन लावलं होतं। आणि समोर आहे स्वयंपाकघर आणि हे आहे मंदिर। इथे बरेचसे महंत साधू राहतात। त्यांची आसनं लावलेली आहेत। आणि ही आहे राम आणि सीतेची सुंदर मूर्ती, अप्रतिम मूर्ती आहे। सकाळपासून 5 वाजल्यापासून सर्व पूजेचे विधी चालू आहेत। चाय प्रसादीसाठी हाक आलेली आहे सगळ्यांना। आता आपलं भांडं म्हणजे ग्लास घेऊन जायचं। कोटेश्वर काय कटनेर ना निसारपुराच्या जरा पुढे। ही आहे इथली गोशाला। इथल्या गायींना बरीच नावं आहेत छान छान। त्यातलं कपिला हे नाव मात्र लक्षात राहिलं। आत्ता सकाळी 7:15 वाजलेले आहेत आणि आम्ही कनक बिहारी आश्रमातून निघालो आहे। महाराजांनी बालभोगसाठी थांबायचा खूप आग्रह केला आणि शेवटी आम्हाला ही मिठाई बांधून दिली आहे। जवळजवळ किलोभर आहे एवढी भरपूर मिठाई त्यांनी दिलेली आहे।
आता आम्ही चाललो आहोत कोटेश्वरकडे. कोटेश्वर म्हणजे त्या महंताने आम्हाला सांगितलं की कोटेश्वर हे जे तीर्थ आहे ते पुढे डॅम बांधल्यामुळे पाणी भरलेलं असतं सतत, त्यामुळे ते मंदिर बघता येत नाही. ह्यावेळी पाऊस कमी पडला त्यामुळे ते मंदिरामध्ये तुम्हाला जाता येईल म्हणून, आणि हे म्हणजे फार भाग्याचं आहे असंही त्यांनी सांगितलं. म्हणून आम्ही आता त्या दिशेने पुढे जायला निघालेलो आहोत. आता सकाळी खूप थंडी खूप होती, अजूनही आहे. गाडीमध्ये आता 14 डिग्री दाखवत आहे, समोर फॉग धरतो आहे आणि खूपच थंड वातावरण आहे. आणि आता मी पुढे प्रवास चालू केलेला आहे. काल रात्री मात्र जे थांबलो उशीर झाला होता, महंताने आम्हाला काही बोलले नाहीत परंतु म्हणजे प्रेमळपणे वागणूक दिली. परंतु ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा कनकबिहारीच्या अगोदर जो रस्ता चुकलो त्यावेळी खूप भीती वाटली होती. आणि सुनसान रस्त्यामध्ये कनकबिहारी आश्रमात पोचण्यासाठी म्हणून मी जोरात गाडी चालवत होतो आणि जवळजवळ 3-4 किलोमीटर आम्ही आतमध्ये गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर रस्त्याला लाईट तर नव्हतीच, त्या वस्तीतही लाईट नव्हती. आणि नशिबाने तिथे एका झोपडीवाल्यांनी सांगितलं की अभी पीछे जाओ करके. आणि मग आम्ही तिथून पाठी आलो. आणि त्याच्यानंतर कनकबिहारी आश्रमात आल्यानंतर महंतांना भेटलो पहिलं आणि त्यांना सांगितलं आज उशीर झाला, माहीत नव्हतं, लक्षात नाही आलं कुठपर्यंत अंतर कापायचं येईल ते. त्यांनीही मोठ्या मनाने कुछ कोई बात नाही, आप मैया की पूजा कर लो और भोजन प्रसादी केलं आहे आ जाओ, असं खूप प्रेमाने बोलले. आश्रमामध्ये मात्र रात्री साधारणतः आम्ही 9-9:30 झोपी गेलो आणि रामधून मात्र कायम चालू होती, रात्रभर चालू होती. आणि हीच रामधून मी सियाराम बापूंच्या आश्रमात ऐकली होती, त्याच्यामुळे ती रामधून माझ्या डोक्यात पूर्ण फिट बसली आहे आणि सुंदर आहे. आणि आता मी निघालो आहोत कोटेश्वरकडे. कोटेश्वर आणि ते दोघे परिक्रमावासी सुद्धा एकदम खेळकर होते. त्या बाई तर खूपच खेळकर होत्या, म्हणजे काही बोलल्या की त्या दिलखुलासपणे हसायच्या स्वतःच्या जोक्सवरती. आणि त्या आपण निघताना त्यांनी दिलेली सलामी मात्र भारी होती, जय महाराष्ट्र करून. ॲक्च्युली ते गुजराती कपल होतं, सुरतचे होते ना, सुरत. आणि आम्ही काल इनमिन 4 परिक्रमावासी होतो, म्हणजे आम्ही आणि ते दोघं जण. परंतु मन हे खूप मनमोकळेपणाने त्यांनी आमचं स्वागत पण केलं आणि खूप गप्पा मारल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कनकबिहारी आश्रम खूप मोठा आहे आणि तिथे त्यांचं म्हणजे जे गोशाला आहे तीही फार मोठी आहे, म्हणजे आणि प्रत्येक गाईला वगैरे नाव आहेत वेगवेगळी. खूप आनंददायी वातावरण. मंदिर मंदिर कोटेश्वर मंदिर कोटेश्वर मंदिर इधर पीछे से गेला था है मुक्ति धाम. हाँ उधर अंदर जाना है. अरे रे आम्ही पुढे आलो. गरम झालं होतं ते बंद केलंय. आणि मस्त मजा करताय. इकडं कितना है आगे? ये 5 किलोमीटर जाना है सीधा. अच्छा ठीक है, नर्मदे हर.
मैया जी की आरती निशी दिन जो गावे, ओ मैया जुग जुग जन गावे। जपत आनंद स्वामी, जपत हरि हर स्वामी, मन वांछित पावे। ओम जय जगदानंदी, ओम जय जगदानंदी। हो मंदिर आहे हे 1800 सालामध्ये मानलेलं आहे। जनरली पाण्यात असतं, परंतु आता ते बघायला मिळतंय आणि समोर